कारण दुष्काळाने होरपळलेल्या लोकांना आता दिलासा बसणार आहे. कारण यंदा सरासरीच्या 106% पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत 106% पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. 8 जून पर्यंत मान्सून येण्याची स्थिती असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. तर महाराष्ट्राच्या मान्सूनसाठी सध्याची परिस्थिती आशादायी आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीनं समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत 106% पाऊस येईल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे. 5 जून से 30 सप्टेंबर के बीच में टोटल रेनफॉल पूरे कंट्री का एवरेज होता है 87 सेंटीमीटर. सो आज के पूर्वानुमान यही है कि 87 सेंटीमीटर की 106% प्लस माइनस 5% बारिश होने का संभावना है मानसून सीजन पे. दरम्यान हवामान विभागाने काय अंदाज वर्तवलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 8 जून पर्यंत मान्सून दाखल होणार. 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106% पाऊस. पावसाळा सुरू होताच अल निनोचा प्रभाव कमी होईल. दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा 106% पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. 8 जूनला देशामध्ये मान्सूनचं आगमन होईल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं देशवासियांसाठी, महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी. राज्यात पावसासाठी आशादायी वातावरण असल्याचं देखील हवामान खात्यानं स्पष्ट केलेलं आहे. पाऊस सरासरीपेक्षा 106% पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर 8 जूनला देशामध्ये मान्सूनचं आगमन होईल असं देखील हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे. राज्यात पावसासाठी आशादायी वातावरण असेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. 8 जूनला देशामध्ये मान्सूनचं आगमन होईल, मान्सून दाखल होईल असं देखील सांगण्यात आलं आहे. तर सरासरीपेक्षा यंदा 106% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 5 जून से 30 सप्टेंबर के बीच में टोटल रेनफॉल पूरे कंट्री का एवरेज होता है 87 सेंटीमीटर. सो आज के पूर्वानुमान यही है कि 87 सेंटीमीटर की 106% प्लस माइनस 5% बारिश होने का संभावना है